2020 ने तर आपल्याला खूप दुःख, खूप त्रास ऑलरेडी दिलेले आहेत, खूप धडे दिलेले आहेत. सो आय होप आपण सगळे त्याच्याकडून शिकलेलो असूच, आणि आता 2021 ते धडे आपल्याला परत द्यायची गरज नाही लागणार, वातावरणाला ते धडे आपल्याला परत द्यायची गरज नाही लागणार. 2021 ची सुरुवातच पावसाने झाली. मुंबईत नुकताच पावसाने हजेरी लावली, त्यामुळे सगळ्यांचा मूडच चेंज झालाय, वातावरणाचा पण आणि सेलिब्रिटींचा पण. सिरियलच्या सेटवर देखील धोधो पाऊस पडलाय. अभिनेत्री मिताली मयेकर देखील मुंबईत शूट करते. लाडाची मी लेक ग या सिरियलसाठी तिचं शूटिंग सुरू आहे, आणि जानेवारीत पडलेल्या पावसामुळे तीही चांगली सरप्राईज झाली. मुळात याच महिन्यात तिचं लग्न देखील आहे, त्यामुळे ऐन लग्नाच्या दिवशी पाऊस पडायला नको अशी तिची इच्छा तिने सीएनएक्स फिल्मीशी बोलताना व्यक्त केली. माझं आत्ता काही दिवसात लग्न आहे, तर प्लीज बाबा, म्हणजे एकीकडे असंही झालं की हां ठीक आहे पडून घे, जे काही पडायचं आहे ते आत्ता एक 5-7 दिवसात पडून घे, आणि नंतर प्लीज येऊ नकोस. मिताली लवकरच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोबत लग्नगाठ बांधणार आहे, त्यामुळे या दोघांची शॉपिंगला देखील सुरुवात झाली. ती कुठवर पोहोचली शॉपिंग तिने सांगितलंय आपल्या टीमला. थँकफुली माझी शॉपिंग झालेली आहे. माझे जे माझं जे प्रोडक्शन आहे आणि माझे जे ई पी आणि शेड्युलर्स आहेत ते इतके गोड लोक आहेत, कारण मी एकदा रँडम असं बसून बोलत होते की काय असं माझी शॉपिंगच नाही झाली, एवढं जवळ आलं आहे सगळं असं तसं. त्यांनी मला 10व्या मिनिटाला बोलवलं, त्यांनी मला सांगितलं की उद्या तू सगळं प्लॅन कर, तुला काय करायचं आहे ते. उद्या मी तुला लंचच्या आधी सोडणार आहे, परवा मी तुला सुट्टी देणार आहे, सो तू मजा कर, तू शॉपिंग करून घे. त्याच्यामुळे हे असे चांगले लोक लाभल्यामुळे मला शूट करत असतानाही त्यांनी वेळ दिला व्यवस्थित, आणि माझं सगळं शॉपिंग पूर्ण आहे, त्याच्यामुळे मला त्याचं टेन्शन नाही आहे. कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे, त्यामुळे मिताली सेटवर विशेष काळजी घेते. सतत सॅनिटायझेशन, सतत आपण कुठेही बाहेर चार चौघांमध्ये असू तेव्हा मास्क लावणे, शूट करताना सुद्धा आमचं सतत टेम्परेचर घेतलं जातं, आम्ही मास्क लावून असतो सगळे सेटवर. सो ह्या अशा काही बेसिक काळजा ज्या आहेत त्या तर घेतोच आहोत आपण, पण लार्ज स्केलला म्हणाल तर तितकंसं मला जमत नाही, कारण नेहमी मी इथे शूटलाच असते. पण जशी काही मदत होईल, म्हणजे काहीही एखादं एन जी ओ असेल त्याला काही डोनेशन केलं, किंवा जे आपले स्ट्रे डॉगोज आहेत त्यांना आत्ता लॉकडाऊनमध्ये प्रचंड त्रास झाला, कारण त्यांना काही खायलाच मिळत नव्हतं, सो त्यांना फीड करणं किंवा त्यांना अडॉप्शनसाठी हे करणं. सो मी फॉस्टर करते बऱ्याचदा. माझ्या सेटवर एक पपी होतं जे खूपच वाईट अवस्थेत होतं, सो मी घरी घेऊन गेले, तिला साफ केलं, आणि आता ती छान गुटगुटीत बालक आहे, ती छान खेळती आहे, तिला आता मी काही दिवसात अडॉप्शनला देईनच. सेटवर पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर मितालीला शूटिंग सोडून एक वेगळाच प्लॅन करावासा वाटला. तो नक्की काय प्लॅन होता तिने आपल्या टीमशी बोलताना शेअर केलाय. आज सकाळी सेटवर आले मी रेडी होत होते, मेकअप वगैरे चालू होता, आणि एक असा खूप जोरात आवाज आला, तर तेव्हा माझी हेअर दीदी म्हणाली की पाऊस आला, पाऊस आला. मी म्हटलं नाही ग, जानेवारी आहे, जानेवारीमध्ये कसा पाऊस येईल, असं काहीतरी बेसिक ह्याचा पेपरचा वगैरे आवाज झाला असेल असं म्हणून आम्ही दार उघडलं, तर धो धो पाऊस पडत होता, त्याचा आवाज असा घुमत होता पत्र्यावर. तर दोन गोष्टींचं वाईट वाटलं मला तेव्हा. एक तर आपण वातावरणाची एवढी वाट लावली आहे, याचा अर्थ की जॅनमध्ये आता पाऊस पडतो आहे. 2020 तर कोरोनाने आपल्या सगळ्यांना एक चांगला तडाखा दिला आहे, पण आता होपफुली 2021 सुरुवातीला जे हे चाललं आहे ते पुढे कंटिन्यू नाही होणार. आणि दुसरी गोष्ट अशी मला वाईट वाटली की एवढा मस्त पाऊस पडत होता आणि मी शूट करत होते, अशा वेळेला खरं तर कसं घरी बसून छान कॉफी आणि कांदा भजी असा झोन पाहिजे. सो मुंबईत आज अवकाळी पडलेल्या या पावसामुळे तुम्ही जर तुमचा प्लॅन चेंज केला असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसंच तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच बेल आयकनवर नक्की क्लिक करा. तसंच आणखी कुठच्या स्टार्सचे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील बातम्या गॉसिपिंगसाठी लगेचच फॉलो करा लोकमत सीएनएक्स फिल्मी. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह प्रेरणा कोरगावकर, लोकमत सीएनएक्स फिल्मी, मुंबई.